नमस्कार मित्रांनो, तर आपले चालू महाराष्ट्र समाज सुधारक. तर आज आपण पाहणार आहोत विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर. तर विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा जन्म 1850 मध्ये झाला आणि मृत्यू 1882 मध्ये झाला. पहा, सांस्कृतिक राष्ट्रवादाचे महाराष्ट्रातील एक शिल्पकार असे त्यांना म्हटले जाते. स्वधर्म, स्वभाषा, स्वसंस्कृतीचा त्यांना काय होता, अभिमान होता मोठा. सुधारणावादी चळवळीवर त्यांनी टीका केली. त्यांचे म्हणणे होते की आपल्या संस्कृतीत जे आहे तिचं आपण पालन केलं पाहिजे, आपल्या संस्कृतीनुसारच आपण चाललं पाहिजे, जुने गोष्टी सोडल्या नाही पाहिजे. म्हणून त्यांनी सुधारणावादी चळवळीवर टीका केली. जे वी नाईक यांचे वर्णन, म्हणजे कोणाचे, विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे वर्णन कसे म्हणतात, प्रतिगामी हिंदू विचारप्रणालीचे मुख्य प्रवक्ते म्हणून करतात. त्यांचा जन्म कुठे झाला, पुणे येथे झाला 1850 मध्ये जन्म, निधन 1882 मध्ये झाले. वडील त्यांचे कृष्णशास्त्री हरिपंत चिपळूणकर, यांचा जन्म 1824 मध्ये झाला. कोणाचा, कृष्णशास्त्री चिपळूणकरांचा. आणि मृत्यू 1878 मध्ये झाला. लिहिलं नाही पण ओरली सांगतो मी तुम्हाला. आणि हे थोर लेखक आणि समाजसुधारक होते. ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य होते. कोण, कृष्णशास्त्री चिपळूणकर. शालापत्रक संपादक होते, शालापत्रक ते संपादक होते. अनुवादक म्हणून त्यांनी शासकीय नोकरीत ते रुजू होते. 1885 मध्ये काय झालं माहिती का, जेम मिल यांचा ग्रंथ होता, कोणता, प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी, यांचे भाषांतर त्यांनी केले मराठीत आणि अर्थशास्त्र परिभाषा प्रकरण पहिले या नावाने त्यांनी केले. आधुनिक महाराष्ट्राचे भाषाप्रभू त्यांना म्हटले जाते, कृष्णशास्त्री चिपळूणकरांना आधुनिक महाराष्ट्राचे भाषाप्रभू. पहिले शब्दशिल्पी असं म्हटलं जाते, पहिले शैलीदार साहित्यिक असं त्यांना म्हटलं जाते. विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे आजोबा कोण होते, हरिपंत, मोठे धार्मिक कृतीचे होते. बा त्यानंतर काय झालं आपण पाहू विष्णूशास्त्रीबद्दल. विष्णूशास्त्री 1872 मध्ये BA 5 झाले. त्यांच्या वडिलांची म्हणजे कृष्णरावांची इच्छा काय होती, की विष्णूरावांनी विष्णूशास्त्रींनी काय करायला पाहिजे, तर वकिलीचा अभ्यास करावा, वकील व्हावे अशी त्यांची फार इच्छा होती. पण काय झालं, विष्णूरावांची इच्छाच नव्हती व्हायचे वकील. मग काय झालं, विष्णूराव विष्णूशास्त्री काय झाले, पुणा हायस्कूलमध्ये शाळेत शिक्षक झाले लागले ते. पुणा हायस्कूलमध्ये शिक्षक झाले. शाळेत वेळेवर उपस्थित राहत नसत, वर्गही अगोदर सोडायचे टायमाच्या अगोदर. मग त्या या कारणामुळे काय, मुख्याध्यापक होते ते, मुख्याध्यापक मोरेश्वर कुंटे यांच्यासोबत त्यांचे भांडणं होत, खटके उडत. मग त्यांनी दररोजची कटकटमुळं त्यांनी काय केलं, नोकरीचा राजीनामा दिला. नोकरीचा राजीनामा दिला. 2 जानेवारी 1880 पुणे इथं इंग्लिश न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. चिपळूणकर, टिळक आणि आगरकर यांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कधी केली, 2 जानेवारी 1880 मध्ये केली. जानेवारी 1878 काव्यतिहासिक मासिक त्यांनी सुरू केले. मतभेदामुळे काय झालं, त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलशी संबंध तोडला. 1881 मध्ये मतभेद झाले काहीतरी कारणाहून. 1873 शालपत्रक मासिक सुरू झाले. 1873 मध्ये कोण केले, कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी केले, त्यांच्या वडिलांनी. 25 जानेवारी 1874 निबंधमाला मासिक कोणी सुरू केले, विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केले. निबंध लिहिला विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी, काही निबंध लिहिले आपण पाहू. मराठी भाषेचे सांप्रतची स्थिती, प्रस्तुत मालेचा उद्देश, भाषा दूषण, भाषांतर, लेखन शुद्धी, वाचन, हे निबंध त्यांनी लिहिले. मराठी भाषेचे शिवाजी असे स्वतःला म्हणून द्यायला लागले. कोण, विष्णूशास्त्री चिपळूणकर. वाणी आणि मराठी भाषेचे पाणिनी कोण, दादोबा पांडुरंग तरखड. लक्षात ठेवा वेगळं, मराठी भाषेचे शिवाजी, जर मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटले, विष्णूशास्त्री चिपळूणकरला म्हटले जाते. मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकरांना म्हटले जाते. वाणी व लेखन हे ह्या ज्या गोष्टी ह्या देश उद्धाराचे प्रमुख साधने असे त्यांचे मत होते. आमच्या देशाची स्थिती हा त्यांचा गाजलेला ग्रंथ, त्यांनी आमच्या देशाची स्थिती हा गाजलेला ग्रंथ लिहिलेला आहे. त्यात त्यांनी काय काय नमूद केलेले, आमच्या राज्यकर्त्यांची स्थिती, येथे देशीय राजवाड्यांची स्थिती आणि सामान्य लोकांची स्थिती, या गोष्टी त्यांनी आपल्या देशाची स्थिती या ग्रंथात गाजलेल्या त्यांच्या गाजलेल्या ग्रंथात नमूद केलेले आहे. परकीयांची राजवट हेच भारतीयांच्या दैन अवस्थेचे कारण आहे असे त्यांचे म्हणणं होते. ब्रिटिश राज्यकर्ते मशिनीवर त्यांनी कडाडून टीका केली. पाश्चिमात्यांनी लिहिलेले इतिहास पूर्वग्रह दूषित आहे, म्हणजे ब्रिटिशांनी लिहिलेले. जेम्स मिल हिंदुस्थानचा इतिहास ग्रंथावर त्यांनी कडाडून टीका केली. इतिहास लेखनाचा अभाव म्हणजे काय आहे, प्राचीन विद्येचे व्यंगच आहे असे त्यांचे मत होते. कारण की भारतात कोणी इतिहास लेखन करतच नाही. इतिहास लेखनाचा अभाव म्हणजे प्राचीन विद्येचे व्यंगच असे त्यांचे म्हणणं होते. ग्रँट, डफ, मालकम, मॉरिस या ब्रिटिशांनी लिहिलेला इतिहास हा पूर्वग्रह दूषित आहे असे त्यांचे म्हणणं होते. लोकहितवादींनी लिहिलेले काय लिहिलं होतं, ब्राह्मणांबद्दल लिहिलं होतं की ब्राह्मण आळशी असतात, लोभी असतात, स्वार्थी असतात, मतलबी असतात असे म्हटले होते. तर त्यांनी चिपळूणकरांनी काय केली, कोणावर टीका केली, लोकहितवादाने कडाडून टीका केली. सत्यशोधक समाजावर त्यांनी टीका केली. 1874 मध्ये विष्णूशास्त्री म्हटले होते, फुलेंचा टीजभरही पुतळा कोणी उभारणार नाही, पण महात्मा फुलेचा पुतळा पुणे महानगरपालिकेत उभारलेला आहे. या उलट त्यांचाच पुतळा
अर्धा फुटाळा उभारलेला आहे कुठतरी. ब्राह्मण कसे श्रेष्ठ असे त्यांनी सांगितले. निबंध माला या पत्रातून त्यांनी राष्ट्रवादी दीक्षा देण्याचे काम केले. 1878 निबंध माला बंद करावी लागली. डॉक्टर जॉन्सनचे चरित्र, हे चरित्र त्यांनी लिहिले. हा चरित्र वाङ्मय प्रकार मराठी साहित्य प्रथम आला. हे चरित्र लिहून डॉक्टर जॉन्सनचे चरित्र, हे चरित्र लिहून चरित्र हा वाङ्मय प्रकार मराठी भाषा साहित्यात प्रथम आणला. निधन कधी झाले त्यांचे, 17 मार्च 1882 निधन झाले. बंधू लक्ष्मण कृष्णा चिपळूणकर त्यांचे बंधू होते. त्यांनी 1894 म्हणजे 12 वर्षानंतर चिपळूणकरांचे चरित्र प्रसिद्ध केले. हमो घोडके महाराष्ट्रनामा या ग्रंथात विष्णुशास्त्री चिपळूणकरांबद्दल सांगतात. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.